सोहम आणि सुनीता अभ्यास करत बसले होते सोहम गणिताचा ग्रहपाठ करत होता तर सुनीताला विज्ञानाच्या आकृत्या काढायच्या होत्या आकृत्या काढण्यासाठी सुनीताकडे पेन्सिल नव्हती सोहम मला तुझी पेन्सिल दे रे सुनीताने सोहमकडे पेन्सिल मागितली माझी पेन्सिल हवी मग तुझी पेन्सिल काय झाली सोहमने जरा गुस्शातच विचारले अरे काल वर्गात माझ्या मैत्रिणीची पेन्सिल हरवली म्हणून मी माझी पेन्सिल माझ्या मैत्रिणीला दिली आणि तिच्याकडून पेन्सिल परत घ्यायचे विसरूनच गेले मग देतोस ना मला पेन्सिल अजिबात देणार नाही स्वतःच्या वस्तू दुसऱ्यांना द्यायच्या आणि नंतर गरज लागली की मला त्रास द्यायचा मी नाही तुला पेन्सिल देणार सोहमने नकार दिला बाबा त्या दोघांचे बोलणे ऐकत होते सोहमचे वागणे त्यांना पटले नाही ते सोहमला समजावत म्हणाले सोहम अरे दिदीने तिच्या मैत्रिणीला जशी मदत केली तशी तू दिदीला मदत कर ना हे बघ बाळा आपण नेहमी दुसऱ्याची मदत करावी दुसऱ्यांच्या उपयोगी पडावे बाबांनी एवढे समजावूनही सोहमने सुनीताला पेन्सिल दिली नाही सोहमचा हट्टीपणा बाबांना आवडला नाही पण ते त्याला रागावले नाहीत त्यांनी सुनीताला दुसरी पेन्सिल आणून दिली त्यानंतर पुढच्याच आठवड्यात सोहम आणि सुनीता आपल्या आईवडिलांबरोबर जंगल सफारीसाठी राजाजी पार्कमध्ये गेले होते राजाजी पार्क म्हणजे घनदाट जंगलाचा मोठा भाग त्या जंगलात सगळेच वन्यप्राणी गुन्हा गोविंदाने नांदत होते बंदिस्त जीपमधून सोहम आणि सुनीता त्यांच्या आई वडिलांबरोबर जंगलातील वन्यप्राणी पाहत चालले होते त्यांच्या सोबत गाईड सुद्धा होता तो त्यांना जंगलाची माहिती देत होता सकाळची वेळ असल्याने हवेत गारवा होता कुडकुडत्या थंडीमध्ये अंगाभोवती उबदार कोट गुंडाळून सोहम आणि सुनीता गाडीमध्ये बसले होते जीपच्या मोकळ्या भागातून ते बाहेरचे जंगल हाळत होते ड्रायव्हर अगदी कमी वेगात जीप चालवत होता गाईड हळू आवाजात त्यांना जंगलातील प्राण्यांची माहिती देत होता आणि रस्त्याच्या कडेला झाडा झुडपात दिसणारे दाखवत होता सकाळची वेळ असल्याने जंगलातील काही प्राणी मोकळ्यावर येऊन हिरवे कोवळे गवत खात होते सोहम ते दृश्य पाहून भारावून गेला होता सनिताही मंत्रमुग्ध झाली होती रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागेमध्ये चरणाऱ्या वनगाया आणि त्यांच्या आजूबाजूला चरणारी हरणे पाहून सोहम आणि सुनीता अक्षरशः आनंदून गेले होते त्यांनी आजूबाजूला असणारे वेगवेगळे पक्षी पाहिले त्यामध्ये लांब चोचीचा धनेश होता निळ्या रंगाचा खंड्या होता आणि आपला पिसारा सावरत इकडून तिकडे पळणारा मोर सुद्धा होता जंगलाला एक फेरी मारून त्यांची जीप माघारी वळली जंगलाच्या मध्यभागी आल्यावर मात्र त्यांना अनोखे दृश्य पाहायला मिळाले गाडी आवाज न करता जागेवर थांबताच गाईडने खानाखुना करत त्यांना रस्त्याच्या कडेला दिसणारे दृश्य बघायला सांगितले सोहम आणि सुनीता टक लावून बाहेर बघू लागले रस्त्याच्या कडेला एक उंच झाड होते त्या झाडाच्या आजूबाजूला काही हरणे निवांतपणे चरत होती जीप रस्त्याच्या कडेला उभी राहताच हरणे सावध झाली त्यातील काही हरणे घाबरून झुडपांच्या आड पळाली पण एक हरिण मात्र न घाबरता तिथेच उभे राहिले जीपकडे बघत ते खाली पडलेली झाडाची पाने खाऊ लागली ते हरिण पळून न जाता ते उभे का राहिले काही समजत नव्हते एवढ्यात एवढ्यात माकडांची एक टोळी उड्या मारत त्या झाडावर पोहोचली त्या टोळीतील एका माकडाने झाडाच्या फांदीवर उडी घेत ती फांदी जोरजोराने हलवायला सुरुवात केली मध्येच ते माकड फांदीवर उडी मारत होते आणि मध्येच फांदी जोरजोराने हलवत होते ते माकड असे का वागते हे कोणाच्याही लक्षात येत नव्हते बहुदा जीप पाहिल्यामुळे माकड रागाने तसे वागत असावे असे सगळ्यांना वाटले जीप तिथून निघून जावी म्हणून कदाचित ते फांद्यावर वेड्या वाकड्या उड्या मारत मोठ्याने आवाज करत होते माकडाचे उड्या मारणे आणि फांदी जोरजोराने हलवणे यामुळे फांदीवरची हिरवी कोवळी पाने खाली पडत होती हरिण खाली पडणारी ती कोवळी पाने खात तसेच उभे होते अशातच झाडावरील माकडाने वरच्या फांदीवरून जोराने खालच्या फांदीवर उडी मारली आणि फांदी मोडली फांदी मोडताच ते माकड दानकन खाली आदळले खाली पडल्यावर तोंड वेडे वाकडे करत ते कसे बसे बाजूला निघून गेले पहिले माकड खाली पडल्यानंतर त्या टोळीतील दुसऱ्या माकडाने फांदीचा ताबा घेतला आणि फांदी, फांदी जोरजोराने हलवायला सुरुवात केली हा काय प्रकार चालला आहे हे कोणाच्याच लक्षात येत नव्हते पण बाबांना नेमके काय चालले आहे हो ते समजले होते सोहम ते माकड असे का वागते कळले का तुला बाबांनी सोहमला विचारले नाही मला नाही कळले कदाचित आपल्याला येथून हुसकावून लावण्यासाठी ते तसे करत असेल सोहमने त्याच्या बुद्धीप्रमाणे उत्तर दिले नाही रे ते माकड आपल्याला हुसकावून देत नव्हते त्याच्या तशा वागण्यामागे एक वेगळाच उद्देश होता बाबा म्हणाले कसला उद्देश बाबा सोहमने विचारले अरे ते हारीण तू नीट पाहिलेस का जर तू ते हारीण नीट पाहिलेस ना तर तुझ्या लगेच लक्षात येईल ते हरणाचे सारे जोडीदार आपल्याला बघून पळून गेले पण ते हरीण काही पळाले नाही कारण त्याचा एक पाय जखमी आहे त्याला पळता येत नाही नीट चालता येत नाही अरे हो खरच की हे तर माझ्या लक्षातच आले नाही बाबा बघा ना ते जखमी हारीण अजूनही तिथेच उभे आहे मग आता तरी तुझ्या लक्षात आले का ते झाडावरचे माकड असे का वागत होते बाबांनी सोहमला विचारले बाबा अजूनही ते माझ्या लक्षात नाही आले माकड असे का वागत होते ते आता तुम्हीच सांगा सोहम गोंधळून जात म्हणाला अरे सोहम ते माकड त्या जखमी हरणाला मदत करत होते हरणाला चारा मिळवण्यासाठी त्रास होतोय हे त्या माकडाला समजले होते म्हणूनच फांद्यावर उड्या मारून झाडाची कोवळी पाने त्या हरणासाठी माकड मुद्दाम खाली पाडत होते माकड उड्या मारत होते ते आपल्याला पळवून लावण्यासाठी नाही तर हरणाला कोवळी पाणी मिळावीत म्हणून आणि त्या प्रयत्नात बिचारे माकड खाली पडले पण त्याच्या साथीदारांनी हरणाला मदत करण्याचे काम सुरूच ठेवले याला म्हणतात परोपकार अरे जंगलातले प्राणी सुद्धा एकमेकांना मदत करतात मग आपल्यासारख्या शहाण्या माणसांनी एकमेकाच्या उपयोगाला पडायला हवं की नको बाबांनी सोहमला म्हटले हो बाबा आपण एकमेकांची मदत केलीच पाहिजे मग इथून पुढे दिदीला मदत करणार की नाही बाबांनी असं विचारताच सोहम चपापला त्याला आपली चूक कळली आपली चूक, कर चूक कबूल करत तो म्हणाला सॉरी बाबा त्या दिवशी मी आपल्या दिदीला मदत केली नाही ती चूक माझ्या लक्षात आली यापुढे मी अशी चूक करणार नाही नेहमी दुसऱ्यांच्या उपयोगाला पडेन जंगलातले प्राणी जर परोपकार करू शकतात तर मग मी का दुसऱ्याच्या उपयोगाला पडू नये आज मला या जंगलातील प्राण्यांनी परोपकाराचा फार मोठा धडा शिकवलाय सोहम असे बोलला आणि बाबांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले सोहमच्या डोक्यावरून हात फिरवत आईनेही त्याला पोटाशी कवटाळले आपल्या छोट्या भावाचे शहाण्यासारखे बोलणे ऐकून सुनीताच्याही चेहऱ्यावर समाधानाचे आसू पसरले